कहते हैं सच, दिखाते हैं सच, क्योंकि हम हैं लोकतंत्र के चौथे स्तंभ। दारव्हा शहरातील धागे दोऱ्याचे जिनिंगला भीषण आग, तब्बल 2.5 ते 3 कोटी रुपयाचा नुकसान। आज दारव्हा शहरातील MIDC मधील श्री मियामाय जिनिंग मध्ये काम चालू असताना दुपारी 2 ते 2:30 च्या सुमारास धागा बनवण्याच्या मशीन मध्ये अचानक बिघाड झाल्यामुळे भीषण आग लागली। आगीची तीव्रता एवढी होती की 3 अग्निशामक दलाच्या गाड्याला तब्बल 5 तास मेहनत करावी लागली, त्यानंतर आगीवर काबू करण्यात आले। ह्या अग्निशामक दलामध्ये दारव्हा, टिग्रस आणि नेर दलाचा समावेश आहे। जिनिंग मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवहानी झाली नाही। मी प्रज्योत गावंडे, राहणारा अकोला। इथे दारव्हा MIDC ला प्लॉट नंबर 7 आणि 22 मध्ये मी श्री मेमाई स्पिनिंग या नावाने उद्योग टाकला होता मागच्या 2 वर्षापासून। पण आज अचानक मला इमर्जन्सी कॉल आला आणि अलार्म वाजल्यामुळे मी गोडाऊनला पाहतो तर मशीनमध्ये आग लागली होती। त्यानंतर सगळ्यात पहिले आम्ही आग पाहिल्यानंतर खूप आटोक्यात न येणारी होती, त्याच्यामुळे फायर ब्रिगेड्सला आमच्या स्वतःजवळ जे फायर एक्सटिंग्विशर सिलेंडर्स होते 10-15, त्याच्यानंतर अजून पोलीस स्टेशनला, तहसीलदारांना सगळ्यांना कळवलं। त्याच्यानंतर लगेच ते त्यांनी सहकार्य पण केलं आहे आम्हाला। याचबरोबर डिग्रसवरनं पण अग्निशामक दलांचे काही माणसं आले आहे, नेरवरनं पण आले आहे। सगळ्यांचे आम्हाला जे हे झालं आहे सहकार्य भेटलं आहे। अजून पण थोडं हे आहे, त्याच्यामुळे नुकसान माझं नाही म्हणताना रॉ मटेरियलचं कमीत कमी 50-60 लाख आणि जे आमचं फिनिश वूड होतं जे स्टॉकमध्ये मटेरियल होतं ते कमीत कमी 60-70 लाखाचं, मशीनरीज 20-30 लाखाची, असं टोटल 1.5-2 करोडपर्यंत नुकसान झालेलं आहे। चालू आहे, सध्याही प्रयत्न चालू आहे आमच्या आग विझवायचे। आपल्या फॅक्टरीमध्ये काय बनते सर? आम्ही इथे चिंदीपासून कापूस बनवतो। तरी अंदाजा आपलं कितीचं नुकसान झालं असं? 1.5-2 करोडपर्यंत झालेलं आहे। मी तुषार माधवराव ढाले। मी ज्यावेळेस मुठ्ठ्यावर होतो त्यावेळेस मुठ्ठ्याला होता आणि अचानक आगीचा म्हणजे एकदम भडका उडाला आणि आग पाहून मी नंतर मग 2-3 सिलेंडर फोडले आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण आग आटोक्याच्या बाहेर गेल्यामुळे आम्ही फायर ब्रिगेडले फोन करून पूर्ण आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। मी निखिल देशमुख, मेमाई स्पिनिंगमध्ये मी काम करतो। अचानक वर्कर लोकांचा आवाज आला आणि तसंच मी आतमध्ये धावत गेलो, तिथे आग बघितली आणि नंतर फायर उघडून विझवण्याचा प्रयत्न केला। नंतर तिथनं सगळेच जण आम्ही बाहेर आलो, आटोक्यात आग नव्हती, तसंही आम्ही बाहेर आल्यानंतर अग्निशामकला फोन केला। सर, मैं ऑपरेटर श्री मेमाई स्पिनिंग में कपास की मशीन पर काम करता था। आपका नाम क्या है? अरकान अली। कहाँ से आप? UP, जिला अमरोहा प्रॉपर। अच्छा, यहाँ पे क्या करते हैं आप? यहाँ पे श्री मेमाई स्पिनिंग कॉटन यूनिट में काम करता था। आग कैसे क्या लग गया? आग मशीन में अचानक चलती चलती मशीन में पता ना क्या हुआ, शॉर्ट सर्किट हुआ या मशीन की वजह से लगी आग। आग लगने पर हम अंदर ही थे मशीन में, हम पे भी आग लिपटी, फिर बाद में अंदर भी काबू नहीं हो पाई तो हम बाहर निकले अपने आप से, आग से बचे, फिर बाहर भी और बढ़ती चली गई आग, अभी भी आग लगी हुई है। टाइम भी प्रयास चल रहा आग बुझाने का। माझं नाव दिलीप फेंडर। का कुठं काम करता? मी नाही स्पिलिंगमध्ये काम करतो। कशी काय लागली आग? ते सर अचानक शॉर्ट सर्किट झालं, त्याच्यामुळे असं थोडंसं आग लागली। तिचे सर्व वर्कर्स आम्ही सर्व धावत गेलो आणि आग विझवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, तरी काही वर्कर आणि लेडीज लोक हे बाहेर आले। त्याच्यानंतर आम्ही आगला पाहिला तर चारी कुण घेरलं गेलं होतं आणि 2-3 माणसं अडकली होती आतमध्ये, तर आम्ही त्यांना बाहेर काढायचा 100% प्रयत्न केला आणि आगीच्या बाहेर निघून आलो। आणि जीवितहानी अशी कोणतीच झाली नाही, कोणाला मोठं म्हणजे असं काही नाही नाही, असं जीवितहानी कोणतीच झाली नाही, फक्त कंपनीचं नुकसान झालं आणि वर्कर लोक सर्व बाहेर आले सगळे। हो, 100% प्रयत्न केले वर्करनं, तरी पण ते प्रयत्नाने त्याचा जमलं नाही सर, त्याच्यामुळे ते सर्व खिडक्यामधून खिडकीमधून आम्ही बाहेर आलो, खिडकीमधून उडी मारलं, त्यांनी मारली आणि तिथून बाहेर आलो। किती लोक होते? 3-4 लोक होतो आतमध्ये। 3-4 लोक? 3-4 म्हणजे कोणाला जास्त असं लागलं का? नाही, कोणालाच असं नाही, फक्त आस वगैरे अशी आली अंगावर आणि तिथून आम्ही उड्या मारून बाहेर। म्हणजे कोणाला काही जळलं नाही? जास्त नाही, कोणाला तशी जीवितहानी झाली नाही, फक्त बघितलं आग लागली। म्हणजे आम्ही तिथं सर तिथं हजरच होतो ना, ते चिंगारीमुळे झालं सर्व। ब्युरो रिपोर्ट, D1 न्यूज, दारव्हा, यवतमाळ।
समाचार और विज्ञापन के लिए संपर्क करें डीवन न्यूज यवतमाल, मुख्य संपादक नसीब खान, मोबाइल नंबर है 72 76 70 70 57।